नमस्कार मित्रांनो, न्यूजी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभागासंदर्भात एक अपडेट आलेला आहे आणि त्या अपडेटविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, तरी तर दिलं आहे की राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील 3000 जागा भरणार. आणि पुढे दिलं बघा, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे अनेक जणांच्या आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या आहेत. आणि या दरम्यान सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगा भरती निघणार असल्याने सुवर्ण संधी चालून आली आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच मित्रांनो, पुढे दिलं आहे की राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील सुमारे 3000 पदांसाठी मेगा भरती निघणार आहे आणि पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागाही यामध्ये भरल्या जाणार असल्याची माहिती सुनील केदार यांनी दिली आहे. सरकारच्या अनेक विभागातील भरती प्रक्रिया कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या आहेत, पण आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊन लागल्याने विविध विभागातील भरती प्रक्रियांना चालना मिळण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, यानुसार 3000 पदांची लवकरच भरती होणार आहे, सुनील केदार यांनी हे सांगितलं आहे. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की आपले जी पेंडिंग एक्झाम आहे पशुसंवर्धन विभागाची, म्हणजे परिचर आणि पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी जी आपण ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची एक्झाम कधी घेतली जाईल, या संदर्भात अजूनही आपल्याला कुठलाही अपडेट भेटलेला नाही मित्रांनो. तर मित्रांनो, अगोदर ज्या ओल्ड जी भरती आहे ती कम्प्लीट केली जाईल का, मग त्या भरतीमध्ये जागांचा समावेश करून किंवा इतर काही मार्गाने ही जी नवीन भरती आहे त्यामध्ये त्या परीक्षा घेतल्या जातील, अशा कुठलाही अपडेट आपल्याला मिळाला तर लवकरच त्याविषयी आपण व्हिडिओ अपलोड करू मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला याविषयी माहिती कळली असेल की राज्यात पशुसंवर्धन विभागात 3000 पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. आता ओल्ड एक्झाम आहे तीसुद्धा लवकरच घेतली जाईल. आता त्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण की खूप काही एक्झाम रखडलेल्या आहेत आणि त्यांच्या परीक्षासुद्धा लवकरच होतील मित्रांनो. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की मार्च एंडिंगच्या अगोदर या परीक्षा घेतल्या जातील आणि खरोखरच या परीक्षा होतील मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.